हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल टेक मराठी. मित्रांनो, बरेच दिवस झाले MSTCET चा रिझल्ट लागून, परंतु आणखीन सुद्धा या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली नाही. आता या ठिकाणी विद्यार्थी आतुरतेने वाट बघत आहेत की कधी या ठिकाणी जे ॲडमिशन प्रोसेस आहे ही सुरू होते, म्हणजेच इंजिनिअरिंगसाठी, त्यानंतर बी फार्मसीसाठी, त्यानंतर BSc Agri साठी, आणि राहिलं तर BSc Nursing ची सुद्धा यावर्षी सेपरेट एंट्रा झाली होती. तर त्याविषयीचीसुद्धा या ठिकाणी विद्यार्थी आतुरतेने वाट बघत आहेत की नेमकं ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होईल. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल, ह्या अगोदरसुद्धा मी तुम्हाला याविषयीची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली होती, जी की न्यूजपेपरमध्ये कव्हर करण्यात आली होती, की जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती 16 तारखेपासून सुरू होणार होती, परंतु आणखीन आज 20 तारीख आहे, परंतु आजपर्यंतसुद्धा या ठिकाणी जी वेबसाईट आहे ती या ठिकाणी वेबसाईट तर लाईव्ह करण्यात आली आहे, परंतु ॲक्च्युअल अंडर ग्रॅज्युएशनमध्ये जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता बी यावरती क्लिक केलं तर परत तीच वेबसाईट ओपन होते, म्हणजे ॲडमिशन प्रोसेसची लिंक जी आहे त्या आणखीन या ठिकाणी ओपन करण्यात आलेल्या नाही आहेत. परंतु या ठिकाणी मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की नेमकं या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती कधीपासून सुरू होणार आहे. तर जसं की तुम्हाला माहीतच आहे की ॲडमिशन प्रोसेस या ठिकाणी जी बी म्हणजे LLB 3 इयर आणि LLB 5 इयर्सची आणि DEd BEd ची या ठिकाणी जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती 23 तारखेपासून सुरू होत आहे. 5 इयर LLBची ऑलरेडी सुरू झालेली आहे, परंतु या ठिकाणी बाकीच्या जे कोर्सेस आहेत जसं की या ठिकाणी BE, BE Pharmacy आणि BSc Agri यांची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली नाही. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये मी CET सेलकडे कॉल केला होता, त्यांना विचारलं की सर तुम्ही या ठिकाणी 15 जूनपासून जे 16 जूनपासून जे सुरू होणार होती अशी न्यूज होती, तर त्यांनी ऑफिशियली असं सांगितलं की ही जी न्यूज होती ती ऑफिशियली नव्हती, न्यूज मीडियाच्या माध्यमातून आलेली होती, त्यामुळं आमच्याकडे या संदर्भामधले आणखीन कुठलंही अपडेट आलेलं नाही आहे. आणि कधी सुरू होईल अशी विचार नाही केली असता त्यांनी सांगितलं की मित्रांनो, येत्या 5 दिवसामध्ये, म्हणजे आपल्याला 25 तारखेच्या आतमध्ये या ठिकाणी जे ॲडमिशन प्रोसेस आहे ती नक्की सुरू झालेली पाहायला भेटेल. मित्रांनो, जशी ही ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली होईल किंवा झालेली दिसेल, तर आपल्याला या ठिकाणी BE BTEC जे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे त्याच्यासमोर न्यू फ्लॅश होईल. तर मित्रांनो, जसं ही वेबसाईट लाईव्ह होईल, मी नक्की त्याच्यावरती डेडिकेटेड व्हिडिओ बनवेल, त्याचबरोबर फॉर्म कशा पद्धतीने भरवायचा आहे याचासुद्धा लाईव्ह डेमोचा व्हिडिओ मी नक्की तुम्हाला त्याच दिवशी, ज्या दिवशी फॉर्म सुटतील त्या दिवशी नक्की घेऊन येणार आहे. सो मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकनलासुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या ॲडमिशन प्रोसेसच्या रिलेटेड सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन होती. मित्रांनो, दिलेली माहिती आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.